गुड मॉर्निंग गाइस, तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. मित्रांनो, आज आपण एक एक्सपेरिमेंट करतोय. जेव्हा आपण हळदीच्या पाण्यामध्ये डिटर्जंटचं पाणी टाकतो ना, तेव्हा पाण्याचा रंग लाल होतो. आज आपण हाच एक्सपेरिमेंट करणार आहोत. चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया. दादा, तुला किती वेळा बोललोय की माझे कपडे घालत जाऊ नको. लोकांना कसं खरं वाटणार की आपण दोघं जुळे भाऊ आहोत? त्यांना तर वाटेल की आपण दोघं एकच आहोत. पुढच्या वेळेस ना दुसरे कपडे घालून यायचे, समजलं? आता मी एक्सपेरिमेंट करतोय तर थोडा वेळ शांत बस, काही गडबड करू नको, खुर्चीवर शांत बस. तर मला ना आता एक्सपेरिमेंट करायचं आहे, तर काहीच बोलायचं ना, समजलं ना गाईस? तर आता आपण एक्सपेरिमेंट करूया. यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आणि यामध्ये मी डिटर्जंट पावडर आधीच टाकलेलं आहे. तर एका ग्लासमध्ये मी हळद टाकतो, तर याचा रंग एकदम पिवळा होणार आहे. तर चांगली हळद मिक्स करून घेऊ आपण. डबडे पण पडत आहेत, तर एकदम पिवळा रंग झालेला आहे, तर तुम्ही पाहू शकतात. तर यामध्ये आहे डिटर्जंटचं पाणी, तर दोन्ही पाणी मी मिक्स करतो, तर याचा रंग एकदम लाल होणार आहे. तर मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकतात पाणी टाकल्या एकदम लाल रंग झालेला आहे. तर जेव्हा आपण हळदीचं आणि डिटर्जंटचं पाणी मिक्स करतो ना, तेव्हा अशी रिॲक्शन होते आणि पाण्याचा रंग एकदम लाल होतो. तर तुम्ही पाहू शकतात कसा रंग बदललेला आहे. आय होप गाईज आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये.